ओबीसी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत ओबीसीला 27% आरक्षण देण्यात यावे, ओबीसीवरील क्रिमिलिअरची घटनाबाह्य अट रद्द करण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना हेक्टर 50,000 नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांकडे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. यावेळी ओबीसी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात हजेरी लावली होती. देशामध्ये होणारी 2021 जनगणना, या जनगणनेमध्ये ओबीसी या घटकाचा फॉर्ममध्ये समावेश करावा, कॉलम त्या ठिकाणी टाकावा. कारण जे या सरकारने 2019 प्रायोगिक तत्वावर जिवती तालुक्यामध्ये 2021 जनगणनेचा सर्वेक्षण केल्यानंतर त्या फॉर्मेटमध्ये ओबीसीचा कॉलम या ठिकाणी दिलेला नाही. ज्या पद्धतीनं मागील 2014 सरकारने माननीय राजनाथ सिंग यांनी 31 ऑगस्ट 2018 ओबीसीची जातनिहाय जनगणना केल्या जाईल अशा प्रकारचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु या सरकारने या फॉर्मेटमध्ये ओबीसीचा कॉलम वगळलेला आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये आलेलं जे सरकार आहे आत्ता माननीय उद्धव ठाकरे यांनी आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू अशा प्रकारची भूमिका घेतली, परंतु आता अधिवेशन सुरू आहे तरीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचं कर्जमाफी किंवा जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा या सरकारने दिलेलं नाही. म्हणून शेतकरी स्वतः शेती करणारे, शेती कसणारे आणि बैल गाय पोसणारे असे आम्ही जातीचे शेतकरी, परंतु आज आम्हा शेतकऱ्यांना या धरणे आंदोलनामध्ये का सहभागी व्हावं लागत आहे. मित्र होय, या अगोदरच्या पाच वर्ष जे सत्तेमध्ये होते फडणवीस साहेब, त्यांनीसुद्धा या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी 5 वर्ष त्यांनी अभ्यासामध्ये घातले आणि या सत्तेवर ज्या शेतकऱ्याच्या म्हणजे कर्जमाफीचं आश्वासन देऊन जे सरकार जे सत्तेमध्ये आलं त्यांनी आम्ही पहिल्या मिटिंगमध्ये आम्ही या शेतकऱ्याचं कर्जमाफ करू अशा पद्धतीने आश्वासन दिलं, परंतु आज 1 महिना झाला 2 महिने झाले यांची मिटिंग झाल्या, यांचं हिवाळी अधिवेशनसुद्धा चालू झालं, परंतु साधा कर्जमाफीचा विचारसुद्धा या सरकारच्या डोक्यामध्ये नाही.